हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत मस्त अशी तोंडलीची डाळ घातलेली भाजी। इथे मी एक अर्धा किलो तोंडली घेतली आहे आणि तोंडली आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायची आहे। बघू शकता, व्यवस्थित बघायचे तोंडली कापताना। पिवळी तोंडली असेल तर घ्यायची नाही आहे। पुढे कढईमध्ये तेल घ्यायचे, तेल छान तापलं का राई घालायची आहे। उभा चिरलेला कांदा घालायचा आहे, टेचलेलं आलं लसूण घालायचं आहे, हिरवी मिरची घालायची आवडीप्रमाणे आणि परत एकदा मस्त हलवून घ्यायचं आहे। आणि यामध्ये घालायचं आहे टोमॅटो। परत एकदा हलवल्यानंतर टोमॅटो छान असं मऊ पडलं पाहिजे आणि मग कापलेली पूर्ण तोंडली याच्यामध्ये घालायची आहे। बघू शकता अशा पद्धतीने। एकदा का सगळी तोंडली घालून झाली का परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। मग यामध्ये 1/3 कप मी भिजवलेली चणा डाळ घेतली आहे। बघू शकता ती चणा डाळ यामध्ये घालायची आहे। आणि छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पुढे 1/2 ग्लास पाणी घालायचं आहे। अशा पद्धतीने परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि हे मिक्स झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे 1-15 मिनिटांसाठी मीडियम टू लो फ्लेमवर। झाकण काढायचं आहे 15 मिनिटानंतर आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये सगळे मसाले घालायचे आहेत। सगळ्यात आधी हिंग घालायचं आहे, हळद घालायची आहे आपल्याला, आणि जो आपला घरातला साठवणीतला मसाला असतो तो घालायचा आहे। थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे, मीठ घालायचं आहे आणि छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने। मग यावर घालायची आहे कसुरी मेथी, कोथिंबीर। मस्त आपली तोंडलीची भाजी रेडी आहे। ही भाजी तुम्ही डब्याला देखील देऊ शकता, खूप भारी लागते। एकदा नक्की करून बघा, आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग।